नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसासंबंधित माहिती घेणार आहोत. तर त्यामधील कापसावर पहिली फवारणी कोणती घ्यावी, किती दिवसानंतर घ्यावी व त्या फवारणीसोबत अजून कोणकोणती औषधं त्यात मिक्स करावे व कोणत्या कंपनीचे औषधं आपण त्यामध्ये वापरावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून माहिती व्यवस्थित समजेल. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर मित्रांनो, कापसाची फवारणी, कापूस लागवड आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. तर पहिली फवारणी ही खूप महत्त्वाची असते, जेणेकरून पिकाची समतोल हा पहिल्या फवारणीवरच अवलंबून असतो. पहिल्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये जे पिकाची ग्रोथ स्टेज असते तीच पूर्ण जो पिकाचा मागचा कालावधी असतो त्यामध्ये फरक तो दिसून येतो. तर मित्रांनो, पहिली फवारणी चांगल्या पद्धतीने करणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स आहे ते ॲड करणं खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपलं पीक जोमदाररित्या आणि सशक्त त्याची वाढ होईल. तर फवारणी करण्यासाठी सर्वप्रथम आपण कॉम्पाउंडरचा वापर करावा. त्यामध्ये इमिडोक्लोप्रिड 17.8% एवढं आहे. तर याचा वापर आपल्याला 20 लिटर पंपाला 15 ml या प्रमाणामध्ये कॉम्पाउंडर घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि 20 लिटर पंपाला आपल्याला 15 ml याचा वापर करायचा आहे. त्यानंतर नाही कॉम्पाउंडर तर आपण थायमोथॉक्झाइनसुद्धा वापरू शकता, म्हणजेच ॲक्ट्रा. याचा आपल्याला 10 ग्रॅम 20 लिटर पंपासाठी याचं प्रमाण घ्यायचं आहे. याच औषधांबरोबर आपल्याला संपूर्ण वाढीसाठी 19-19-19 या खताचासुद्धा त्यामध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पिकाला NPK म्हणजे नत्र स्फुरत पालाश याचीही पूर्तता होईल आणि पीक जोमदाररित्या वाढेल. त्यासाठी आपल्याला 50 ग्रॅम जे आहे ते 20 लिटर पंपासाठी 50 ग्रॅम 19-19-19 या खताचासुद्धा त्यामध्ये वापर करायचा आहे. त्याचबरोबर मुळांची वाढ होणं खूप गरजेचं असते, जेणेकरून जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे, जे अन्नघटक आहेत ते पिकाला लवकर उपलब्ध होतील आणि जास्त मूळ जमिनीत पसरल्यानंतर पिकाची सशक्त वाढ होईल. त्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिडसुद्धा त्या फवारणीमध्ये वापरायचं आहे. तर ह्युमिक ॲसिड 20-25 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपाला आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ह्युमिक ॲसिडसुद्धा स्प्रेद्वारे आपल्याला द्यायचं आहे. तर मित्रांनो, ह्या आणि अशा व्हिडिओसाठी कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, आभारी आहे.